नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण खडकीमध्ये आहोत आणि खडकीतील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे या ठिकाणी आलेले आहेत, जे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयामध्ये मंत्री आहेत आपल्या इथं. आणि त्या ठिकाणी विकसित भारत ही जी संकल्पना आहे, केंद्र सरकारची ही जी संकल्पना आहे विकसित भारतची, ही प्रेझेंट करण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याची माहिती देण्यासाठी ते आता खडकीतील टिकाराम जगन्नाथ कॉलेजमध्ये आलेले आहेत. त्या संपूर्ण प्रकल्पासंदर्भातली माहिती आता आपण घेणार आहोत. नमस्ते, मेरा नाम कृतिका पडोडे भंडारी है. मैं एक लॉयर और एक एजुकेटर हूँ. तो आप सब जैसे जानते हैं, जो विकसित भारत का संकल्प है, जो हमारे माननीय प्रधानमंत्री जी का है, वो हम सबका संकल्प है. वो सिर्फ उन्हीं का संकल्प नहीं है, बट हमेशा एक क्वेश्चन जो स्पेशली युवाओं में आता है वो ये है कि हम उस संकल्प को पूरा करने में अपना योगदान कैसे कर सकते हैं. तो वो योगदान देने का जो माध्यम है वो मेरा युवा भारत करके एक पोर्टल है, जो स्टार्ट किया गया है माननीय प्रधानमंत्री जी ने. अक्टूबर ऑफ लास्ट ईयर में स्टार्ट किया गया था. तो ये एक वन सिंगल विंडो प्लेटफॉर्म है, जिस पे अगर कोई भी युवा लॉगिन करता है और अपना प्रोफाइल बनाता है, तो जितनी भी प्रोफेशनल अपॉर्चुनिटीज़ है, एक्सपीरियंशियल लर्निंग अपॉर्चुनिटीज़ है, वॉलंटियरिंग अपॉर्चुनिटीज़ है जिसमें वो राष्ट्र निर्माण में अपना योगदान दे सकते हैं, कॉम्पिटिशन्स की पूरी लिस्टिंग, वो सब उनके पास इस प्लेटफॉर्म पे अवेलेबल है. तो जो युवा लोग हैं उस पे जाए, रजिस्टर हुए, अपना प्रोफाइल बनाए और इन सारी अपॉर्चुनिटीज़ का इनको फ्री एक्सेस भारत सरकार क्रिएट करके दे रही है. तो अगर एक ट्रू सेंस में बोले तो ये एक कंप्लीट डेमोक्रेटाइजेशन ऑफ एक्सेस ऑफ अपॉर्चुनिटीज़ हो रहा है, ताकि अलग अलग वर्ग के जो युवा हैं, अलग अलग मतलब हमारे राष्ट्र से आ रहे हैं, सभी को फ्रीली इन अपॉर्चुनिटीज़ का पूरा वो लाभ उठा सके और अपना योगदान दे सके भारत को विकसित भारत बनाने में 2047. मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते एक पेड माते नाम या उपक्रमाचा शुभारंभ झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कल्पनेतलं एक पेड़ माँ के नाम या आपण कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेनी हे पॅरा ऑलिम्पिक स्विमर आणि 1972 ऑलिम्पिकमधले गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांचं स्वागत आणि अभिनंदन करतायत. ते स्वतः इथे उपस्थित आहेत. मगाशीच पहिल्या रांगेत येऊन ते स्थानापन्न झालेले आहेत. मुरलीकांतजी पेटकर यांचं संस्थेच्या आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या वतीनं पुन्हा एका हार्दिक स्वागतमध्ये त्यांनी गोल्ड मेडल भारताला पहिलं मिळवून दिलेलं होतं. दीप प्रज्वलन करून माननीय केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे करत आहेत. त्याचबरोबर मुरलीकांत पेटकर सर यांच्या हस्ते जे गोल्ड मेडलिस्ट आहेत, यासोबतच संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष दीप प्रज्वलन करत आहेत.
संस्थेचे कृती मिशन संस्थेचे सचिव आनंद झाजेर सर भारत पोर्टल आणि एक पेड माके नाम या सगळ्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज आपल्या निकाळा जगन्नाथ महाविद्यालयात होतोय. खडकी शिक्षण संस्थेची स्थापना 1913 साली झाली आणि निकाळा जगन्नाथ महाविद्यालयाला मागच्याच आठवड्यात नॅकची ए ग्रेड मिळालेली आहे. आज आपल्या महाविद्यालयात अतिशय आनंदाचा क्षण आहे की अतिशय युवा तडफदार अशा मंत्री माननीय लक्षाताई खडसे आपल्या मध्ये उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. लक्षाताई उद्या तुमचं नेतृत्व करतात, तुमचं प्रतिनिधित्व करतात. लोकसभेमध्ये मागच्या 3 टर्म त्या रावे मतदारसंघात निवडून गेलात. आपण युवा खेळ आणि क्रीडा युवा क्रीडा आणि कार्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून त्या काम करतायत. आपण खडकी परिसर म्हटलं की हॉकीची पंढरी असं म्हटलं जात आणि म्हणूनच आपल्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे की रक्षाताई आपल्याकडे आलेले आहे. युवा भारत पोर्टलवर नक्की काय काय बघायचं मी सगळ्यांनी गेल्या 3-4 दिवसांमध्ये रजिस्ट्रेशन केलेलंच आहे, पण काही ऐकून आपल्याला त्याच्या डिटेल्स सगळ्या सांगणार आहे. राजेजी पांडे हे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे राष्ट्रीय सेवा योजनेचे ते महाराष्ट्राचे सल्लागार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सत्कार करतो आहोत. माननीय आनंद साजे यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. आपण सगळ्यांनी उभं राहून मुरलीधर मुरलीकांत भेटलं यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. ओके त्याचबरोबर राजेश पांडे सरांचा सत्कार. सेक्रेटरी अजरा मॅडमचाही सत्कार समोर बघा इकडे सर. समोर बघा इकडे काय नियोजन कशासाठी आपण हा कार्यक्रम घेतो आहोत आणि या कार्यक्रमाचं विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व त्याच्या आदरणीय रिक्षा रक्षाताई खडसे बोलणार नाही कारण आज रक्षाताईचं बोलणं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी बोललोय. कारण सर्वप्रथम मी रक्षाताईला धन्यवाद की त्यांनी आमच्या कॉलेजची निवड केली या विकसित भारतच्या धोरणाला आणि खरोखर डोळं उघडणारा हा कार्यक्रम आहे. ही स्कीम आहे 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 2047 साली 100 वर्ष त्याला पूर्ण होणार आणि 2047 ची कल्पना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि या पुढच्या 23 वर्षामध्ये भारत कुठे असेल त्या तुमचं युगात कुठे असेल याबद्दलची माहिती आपल्याला कळणार आहे. मी त्याबद्दल जास्त काही बोललो कारण तो बोलण्याचा अधिकार रक्षाताईंना आहे. एवढं सांगेन की मॅडम ही स्वतः 110-111 वर्षापूर्वीची आहे. विद्यार्थी संख्या संचार हजार आहे. मराठी माध्यमांची संख्या कधी कमी कमी मूळ आल्यामुळे आम्ही अनेक प्रयोग या शाळेमध्ये केले की संख्या वाढावी म्हणून आळंदीकडनं बरेचसे विद्यार्थी आणि वारकरी संप्रदाय जे आहे ज्यांना शिक्षण मिळत होतं त्यांना मी आमच्या स्वतःच्या बसेस पाठवून या शाळेमध्ये प्रवेश देतोय. 1 रुपये न घेता अशा पद्धतीने MLGL कडनं आम्हाला एक बस या निमित्ताने आता मिळणार आहे आणि ऑटोमनस कॉलेज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आपल्या देशाचं अभिमान वाढवणार आहे. पॅराऑलिम्पिकचे पहिले आपले इंडियाचे चॅम्पियन आदरणीय मुरलीकांत पेटकरजी देशासाठी मेडल तर आणलेलंच आहे पण तुमच्यापासनं आजच्या पिढीला खूप शिकण्यासारखं आहे की आयुष्यामध्ये जगायसाठी फक्त एक किमतीची गरज असते आणि ते तुमच्या आयुष्यातल्या प्रवासामधनं तुम्ही त्या मूवीमधनं पण दाखवलेली आहे. नक्कीच तुमच्या माध्यमातून देशातल्या नव्हे तर जगातल्या कितीतरी मुलांचं भविष्य आपल्या माध्यमातून एक मुलांना एक नवी दिशा मिळू शकते. असं प्लॅटफॉर्म आहे की त्या माध्यमातून देशातला प्रत्येक युथ हा जोडला गेला पाहिजे आणि आपल्या देशाच्या विकासासाठी
देशासाठी आपल्याही काही ना काही देणं लागतं आणि या देशाच्या विकासामध्ये आपलाही कसा हातभार लागेल या अनुषंगाने आपल्याला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काम करायचं आहे. सर्वप्रथम मी टॉपस्टीमची ऍथलीट आहे आणि मला इथे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने इथे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अपॉर्च्युनिटी दिली, त्याबद्दल साईचं धन्यवाद. आणि मी अभिनंदा पाटील, मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. कोल्हापूरपासून 20-25 किलोमीटर वरती पेडवडगाव या गावची आहे. आणि माझं जे गेम आहे ते त्या छोट्याशा गावातून चालू झालं. माझे मम्मी पप्पा दोघेही शिक्षक आहेत आणि त्यांचं हे छोटस स्वप्न होते की ऍज अ फिमेल मी काहीतरी वेगळं करावं सगळ्यांपेक्षा. म्हणून मी स्पोर्ट्स ऍज अ करिअर परस्यू केलं. आताच मी जेव्हा इकडे बसले होते एका मॅडमने मला क्वेश्चन केला की खेळतेस ठीक आहे पण पुढे काय. पुढे हेच आहे की मला ऑलिम्पिकसाठी पदक जिंकायचं आहे. 2020 ऑलिम्पिकमध्ये मी 2 पॉईंटने झोपले पण 24 ऑलिम्पिकसाठी पुन्हा तयारी केली. मला टॉप्स खूप आभार मानायचे त्यांनी मला मदत केलं आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पण खूप साऱ्या स्कीम्स आहेत क्रीडा प्रबोधिनी, मी त्यांची पण विद्यार्थी आहे. आणि खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पण मी मेडल्स घेतले, मी त्या स्कीमची विद्यार्थिनी होते आणि आता मी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स पण खेळते. डेप्युटी डायरेक्टरची पोस्ट मिळते ऍज अन क्लास 1 ऑफिसर. सो स्पोर्ट्स इज नो लेस दॅन द एज्युकेशन. एज्युकेशन पण करा बट ऍज अ हेल्थ, ऍज अ फिजिकल फिटनेस स्पोर्ट्स सगळ्यांनी परसिव्ह केला पाहिजे. संपूर्ण माहिती दिली त्यात काही वावगत आहे आणि देशाच्या पंतप्रधान मोदीच्या घरी हे जे केलंय ठीक आहे. मला सुद्धा पद्मश्री योजनेला खूप उशीर झाला होता तर मला कसं पद्मश्री मिळाली याच्याबद्दल. पूर्वी पद्मश्री ज्या लोकांना वसिला आहे जो डॉक्टर कुठे आहे त्याचा हे आहे असे लोकांना मिळत होते पण आता गव्हर्नमेंट जम्मू काही साधारण जे हे केलं त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे त्या आपल्या देशात 140 करोड लोक आहेत तर त्यामधून 100 लोकांना निवडायचं ते आपची पूल आहेत गव्हर्नमेंटने कमी केलेले आहेत. आणि सगळ्या कॉलेजमध्ये आज आपल्याला विकसित भारत नाय भारत पोर्टल विषयी माहिती सांगण्यासाठी आपल्या केंद्रीय क्रीडा मंत्री हर्षाताई खडसे स्वतः उपस्थित झाल्या. त्याबद्दल मी त्या खडसे शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे टिकाराम जगन्नाथ कॉलेजच्या वतीने त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानतो. नमस्कार श्रोते हो, रेडिओ टीजे 89.6 FM वर आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाजी खडसे आलेले आहेत आणि आज आपल्याला युवा पोर्टल आणि माय भारत पोर्टल बद्दल त्या माहिती देणार आहेत. क्रीडा राज्यमंत्री असलेले रक्षा खडसेजी, आपलं हार्दिक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये रेडिओ टीजे 89.6 FM मध्ये. मॅडम, आपण केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री हा पदभार गेले काही वर्ष स्वीकारलेला आहे, सलग तिसऱ्यांदा खासदार झालेला आहात आपण आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर युवा आणि विकसित भारत आणि माय भारत पोर्टल याबद्दल आपण आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि युवकांना काय सांगाल. सर्वात आधी रेडिओ
TJ 89.6 FM वर तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपले आभार मानते. आणि माय भारत पोर्टल हे आदरणीय मोदी साहेबांच्या कल्पनेमधनं तयार झालेलं आहे. म्हणजे त्यांची एक कल्पना ही होती की माय भारत पोर्टल हे तयार झालं पाहिजे की जेणेकरून आपण देशभरातल्या सगळ्या युवकांना ह्या पोर्टलच्या माध्यमातून जोडू शकतो आणि विकसित भारत जे आपलं सगळ्या देशवासियांचं संकल्प आहे की ज्या वर्षी आपल्या देशाला 100 वर्ष स्वातंत्र्य मिळून होतील म्हणजे 2047 तर 2047 आपला भारत देश हा विकसित झालेला पाहिजे, डेव्हलप झालेला पाहिजे आणि येणाऱ्या पुढच्या फ्युचरसाठी म्हणजे 2047 जे विजन आपण बघितलेलं आहे आदरणीय मोदी साहेबांनी जो रोडमॅप आपल्या देशाचा डेव्हलपमेंटचा तयार केलेला आहे त्यामध्ये युवकांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की उद्याचं फ्युचर हे युथ आहे, आपल्या देशातलं युवक आहे. म्हणून माय भारत पोर्टलच्या माध्यमातून जर युवक जुडले तर त्यांच्या आयडियाज ते त्या प्लॅटफॉर्मवर ते शेअर करू शकतात, जे कुठे ना कुठे कम्युनिकेशन गॅप गव्हर्नमेंटमध्ये आणि जे यूथमध्ये जे बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळालं तर ते कुठेतरी कमी होईल. आज ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहे किंवा वेगळ्यावेगळ्या मिनिस्ट्रीच्या स्कीम्स आहे त्या डायरेक्टली माय भारत पोर्टलवर जाऊन आज यूथ बघू शकतो, तो कम्युनिकेशन त्याच्या माध्यमातून करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या देशातलं यूथ आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचं काय योगदान राहील हा एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक युवकाचं सुद्धा योगदान आपल्या ह्या देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहिजे. म्हणून माय भारत पोर्टल हे तयार करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमातून युवक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. सोशल वेलफेअरचे प्रोग्रॅम असतील, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम असतील किंवा देशामध्ये जर एखादा मेसेज आपल्याला खालच्या स्तरापर्यंत जर द्यायचं असेल, एखादी मोहीम जर आपल्याला सुरू करायची असेल ह्या देशासाठी तर ह्या माय भारत पोर्टलच्या माध्यमातून तो करू शकतो. मॅडम, आज विकसित भारत अँबॅसेडर आणि युवा कनेक्ट या मोहिमेची पुण्यातून कालपासून सुरुवात झाली. म्हणजे SP कॉलेज झालं, त्याच्यानंतर आज VIT झालं आणि आता टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये विकसित भारत दूत युवा कनेक्ट या कार्यक्रमाची आपण आपल्या शुभहस्ते सुरुवात केली. याची उद्दिष्ट आत्ता आपण सांगितली आहेतच, पण याच्यामध्ये युवकांची काय भूमिका राहील आणि या मधून विद्यार्थ्यांना किंवा युवकांना कसा फायदा करून घेता येईल आणि त्यांनी करून घेतला पाहिजे याच्याबद्दल थोडक्यात सांगा. बघा, मी सांगेल की माय भारत पोर्टल हे युवकांना फायदा करून घेण्यापेक्षा युवक आपल्या देशासाठी काय करू शकतो, युवक आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचं कसं योगदान देऊ शकतो त्याच्यासाठी माय भारत पोर्टल बनवलेलं आहे. पण त्याचबरोबरने आपण प्रयत्नसुद्धा करतो आहे की जसं मी आधी सांगितलं की प्रत्येक मिनिस्ट्रीच्या योजना ह्या माय भारत पोर्टलवर आम्ही आणणार आहे की ज्या माध्यमातून युवकांनासुद्धा त्या सगळ्या योजनेची माहिती होईल आणि देशाची जर इकॉनॉमिक आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल तर त्यामध्ये गावापासनं तर शहरापासनं तर मेट्रो सिटीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा कसा मोलाचा वाटा असू शकतो ह्या सगळ्या माध्यमातून ते दाखवलं जाणार आहे. म्हणून आपण आज विकसित भारतचं इथे प्रेझेंटेशन दिलं आहे. पुण्यापासून आम्ही याची सुरुवात केलेली आहे. हा कार्यक्रम देशातल्या प्रत्येक कॉलेजपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून जे माय भारत अँबॅसेडर जे आम्ही तयार करतोय की असे युवक तयार झाले पाहिजे की त्यांनीसुद्धा अजून जास्तीत जास्त कॉलेजपर्यंत जाऊन माय भारत पोर्टलची माहिती दिली पाहिजे, विकसित भारतची माहिती त्यांनी दिली पाहिजे. तो देशाचा आवाज आपला यूथच्या माध्यमातून तयार झाला पाहिजे, यूथ आपल्या देशाचा आवाज झाला पाहिजे की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त यूथ ह्या मोहीममध्ये जोडू शकते. धन्यवाद मॅडम. आणि आपल्या आमच्या स्टुडिओमध्ये आज आपण वेळ दिलात. रेडिओ TJ 89.6 FM मध्ये आपण आवर्जून आलात. याबद्दल रेडिओ TJ 89.6 FM वरून आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
नमस्कार, मी संजय चाकणे, प्राचार्य टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी. खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात आज विकसित भारत अर्थात ॲट द रेट 47 2047 सालचं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न आहे की भारत विकसित झाला पाहिजे, विकसनशील राष्ट्रावरनं विकसित होण्याचा जो प्रवास आहे तो आज माननीय रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या अतिशय मधाळ अशा वाणीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. 700-800 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये स्वस्तिकच्या आकारामध्ये 27 नक्षत्रांची झाडं आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमवेत लावली. त्याचबरोबर वेगवेगळी प्रेझेंटेशन्स, ऑलिम्पिकपटू मुरलीकांत पेटकर यांचं भाषण हे अत्यंत प्रेरणादायी होतं. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल साहेब यांनी संस्थेची ओळख करून दिली आणि त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाची महती त्यांनी सांगितली. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, खडकी शिक्षण संस्थेमध्ये आज दुसरा कार्यक्रम म्हणजे आपल्या क्रीडा राज्यमंत्री केंद्रीय रक्षाताई खडसे या स्वतः उपस्थित होत्या. भारतीय म्हणजे भारताचा जो 2047 विकसित भारत जे मोदीजींना अपेक्षित आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि भारत माय भारत पोर्टल याची माहिती देण्यासाठी त्या स्वतः उपस्थित होत्या. कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पार पडलेला आहे. सर्वजणांनी आपले आपले मत या ठिकाणी दिलेले आहेत आणि सर्वांना शुभेच्छा देऊन आत्ताच त्या आपल्या या ठिकाणून आपल्या कॉलेजमधून गेलेल्या आहेत. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना, कारण विकसित भारत हे 2047 जे मोदींची जी संकल्पना आहे भारताच्या विकासाबद्दल ती सर्व माहिती आपल्या मुलांना कशी, मुलांचा सहभाग कसा होईल, विद्यार्थ्यांचा सहभाग कसा होईल हे मोदीजींचं जे अभिप्रेत आहे त्यासाठी माय भारत पोर्टल हे त्यांनी जे त्याचं कालपासूनच जी सुरुवात झाली आहे आज आपल्या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम झाला. त्यामुळं खूप आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष गोयल साहेब आणि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ज्यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवलं असे पेटकर सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचे बद्दल जीवनाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. अशा प्रकारे खडकी शिक्षण संस्था व टिकाराम जगन्नाथ कॉलेजची प्रगती दिवसेंदिवस सुरू आहे. आपल्या संस्थेला नॅकचं ए ग्रँड मानांकन मिळालेलं आहे आणि त्यामुळे कॉलेजची प्रगती खूपच चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सर्व विद्यार्थी सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात. सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो.